संगीतालयाच्या रियाज या उपक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर एक गोष्ट अशी शेअर करावीशी वाटते की जी आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकली असेल किंवा आपल्याला माहिती असेल की पंडित भीमसेन जोशी यांचं जेव्हा सवाई गंधर्वांकडचं शिक्षण थांबलं किंवा ते शिक्षण झाल्यानंतर जेव्हा आपल्या घरी गेले तेव्हा त्यांच्या रियाजाच्या अनेक कथा आपण ऐकल्या असतील की त्यांनी अनेक तास ते रियाज करायचे, असा रियाज करायचे, तसा रियाज करायचे. पण त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या वडिलांनी केली होती, ती म्हणजे दर गुरुवारी ते आपल्याच घरी साथीदारांसकट जशी मैफिल असते अशा मैफिलीचं आयोजन ते पंडितजींचं दर गुरुवारी करत असत आणि गावातल्या लोकांना ऐकायला बोलवत असत, जेणेकरून मैफिल सादरीकरणाचं एक सराव त्याच्यामध्ये होईल. आणि रोजच्या आपल्या रियाजाबरोबर सादरीकरणामध्ये काय काय गोष्टीचं वेगळं आपल्याला रियाजामध्ये गोष्टी त्या करून घ्याव्या लागतात किंवा त्याचा विचार करावा लागतो, त्याचा अभ्यास होईल. तर हे कुठेतरी वाचल्यावरती पण असं वाटलं की आपण पण असं का करू नये. आणि आज नशिबानी सोशल मीडिया इतकी स्ट्रॉंग आहे की आपल्याला हॉल घेऊन आणि सगळ्या तामझाम सगळ्या न जमवता सुद्धा आपण घरी बसून किंवा आपल्या विद्यालयामध्ये बसून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि एका मैफिलीचं स्वरूप त्याला येऊ शकतं. तर आज स्वर्धा संगीतालयात ह्याच्यासाठीच आपण जमलेलो. बघा, सगळे लाईव्ह आहेत, तुम्ही पण या आणि याचा आनंद घ्या. नमस्कार. स्वर्धा संगीतालयातर्फे जो उपक्रम आपण आता सुरू केलेला आहे त्यात समप्रकृतिक रागांवर आधारित आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रियाज मंथली कॉन्सर्ट सिरीज ह्याचं हे आजचं दुसरं सेशन आहे. मागच्या महिन्यात आपल्यासमोर राग पुर्याधनाश्री आणि राग बसंत हे दोन्ही सादर करण्यात आले होते. आजच्या ह्या कॉन्सर्ट सिरीजमध्ये आपल्यासमोर समप्रकृतिक रागांमध्ये राग भीमपलास आणि राग पटदिन हे दोन सादर करण्यात येणार आहेत. आजचा भीमपलास राग जो आहे ते आपल्या स्वरदा संगीतालयातील विद्यार्थिनी, अतिशय गुणी विद्यार्थिनी सोजी नाथू ही राग भीमपलास सादर करणार आहे. तिला तबल्यावर सात संगतीसाठी श्री विश्वनाथ शिरोडकर यांचे शिष्य चिंतामणी वारणकर उपस्थित आहेत. त्यानंतर संवादिनी साथसाठी सोहम शेवडे हे उपस्थित आहेत, ज्यांनी मागच्या महिन्यातच राग पुर्याधनाश्री आपल्यासमोर सादर केला होता. ह्या दरम्यान समप्रकृतिक राग निवडण्याचं कारण, त्याची गुणवैशिष्ट्ये आणि त्याच्याबद्दल समप्रकृतिक राग त्या दोघांमधला फरक ह्याच्यात आपण संवाद साधणार आहोत. तर मी राग भीमपलास सादर करण्यासाठी सोजी माथूरला विनंती करते. धन्यवाद. Thank you.
Yeah.
वारी वे
मैं नुसतं
निषादाचा शुद्ध निषाद केला की विंपलाचा पटदीप झाला तर सर्वसाधारण अर्थ त्यात होत नसतो. सामसंवाद आणि सापसंवाद हा महत्त्वाचा फरक आहे. दुसरं जे आपल्याला धनाश्री अंग दिसतं ते म्हणजे रेध दुर्बलत्व जे या दोन्ही रागांमध्ये आहे. आणि तिसरं महत्त्वाचं अंग म्हणजे पग संगती ही पण या दोन्ही रागांमध्ये दिसते. तर जे धनाश्री अंगाचे काफी ताटाचे हे सहा राग आहेत त्यापैकी आम्ही आज पिंपलास आणि पटदीप हे दोन राग घेतलेले आहेत. तर पिंपलास आता आपण ऐकला आता त्याच्यानंतर लगेच तो त्याचा समप्रकृती पटदीप आहे. पण पिंपलासचं गांभीर्य आणि पटदीपची चंचलता यातला फरक तुम्हाला जाणवतोय का? किंवा रागाचे स्वर जरी समप्रकृती असले तरी त्यांच्या स्वतःची काही वैशिष्ट्य त्याच्यामध्ये दिसत आहेत का? हे आपण बघा. एफबी लाईव्ह सुरू आहे. आता आपल्या समोर रोहित येतोय. तबला सातसंगतीसाठी चिंतामणी वारणकर, हार्मोनियम सातसंगतीसाठी सोहम शेवरे आणि तानपुऱ्यावर सात करत आहेत
तुम्हारे बिना ना
समप्रकृती करात येऊनच येणार आहोत, तर 20 जानेवारी पुढच्या महिन्यात भेटूया. धन्यवाद.